येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे 7 ते 8 लाख भाविक येतील असा अंदाज आहे. यात्रेची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर पुण्यानंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यू आजाराची लक्षणे दिसून येतात तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षण आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग कडबडून जागा झाला आहे. ताप येणं, डोकदुखी आणि मळमळणे अशी झिका आजाराची प्राथमिक लक्षण दिसून येतात. प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो, त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात दूर फवारणी सुरू केली. विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सोनेरी आरसा. राजवेलेस येथे ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे. दिवाळी होईल धमाकेदार, लाखोंची बक्षिसे शानदार. सोने व चांदी खरेदी करा, सणाचा आनंद द्विगुणित करा. राजवेलेस सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर. खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे. पहिले बक्षीस बुलेट, दुसरे बक्षीस HF डिलेक्स, तिसरे बक्षीस ऍक्टिवा, चौथे बक्षीस फ्रीज, 5-6-7 बक्षीस आयफोन इस्त्री 209. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स. सर्व दागिने हॉलमार्क 91.6 चे मिळतील. HUID हॉलमार्क दागिने उपलब्ध. बेस्ट क्वालिटी, बेस्ट सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क राजवेलेस सावरकर चौक पंढरपूर. मोबाईल नंबर 9860321434. याशिवाय लोकांमध्ये आजाराविषयी जनजागृती केली जात आहे. बाधित परिसरात हिवताप विभागाने कंटेनर सर्व्हे केला असून 4 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी केली आहे. पंढरपूर शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे. याबाबत विजय बागल, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली. विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सोनेरी आरसा. राजवेलेस येथे ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे. दिवाळी होईल धमाकेदार, लाखोंची बक्षिसे शानदार. सोने व चांदी खरेदी करा, सणाचा आनंद द्विगुणित करा. राजवेलेस सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर. खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे. पहिले बक्षीस बुलेट, दुसरे बक्षीस HF डिलेक्स, तिसरे बक्षीस ऍक्टिवा, चौथे बक्षीस फ्रीज, 5-6-7 बक्षीस आयफोन इस्त्री 209. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स. सर्व दागिने हॉलमार्क 91.6 चे मिळतील. HUID हॉलमार्क दागिने उपलब्ध. बेस्ट क्वालिटी, बेस्ट सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क राजवेलेस सावरकर चौक पंढरपूर. मोबाईल नंबर 9860321434. शहरी भागामध्ये पंढरपूरचे एक रुग्ण मुंबई येथील माहीम वेस्ट येथे वास्तव्यास गेल्यानंतर तिथून पंढरपूरला आल्यानंतर त्यांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे लक्षणं आढळल्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना संशयित झिका नावाचा व्हायरल आजार झाला असल्याचे निष्पन्न झालेले आहे. या अनुषंगाने पंढरपुरामध्ये जिल्हा हिवताप कार्यालय पंढरपूर, नागरी हिवताप योजना पंढरपूर, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील सहसंचालक डॉक्टर प्रताप सिंह सारणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आजाराच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कीटकशास्त्रीय कंटेनर सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण, गरोदर मातांची तपासणी, धूर फवारणी, त्याचप्रमाणे किरकोळ स्वरूपाचा औषध उपचार, तसेच त्या रुग्णाच्या सहवासितांचे किंवा परिसरातील लोकांचे रक्तजल नमुने पुढील तपासणीसाठी सेंटिनल सेंटर सोलापूर येथे पाठवण्यात आलेले असून त्यांचा रिपोर्ट 2 दिवसात येणे क्रमप्राप्त आहे. झिका व्हायरस हा व्हायरल आजार असून तो एडिस नावाच्या डासाच्या दूषित डासाच्या चावण्यामुळे होऊ शकतो. डेंग्यूसारखाच हा आजार असून त्यामध्ये डोळे लाल होणे, डोके दुखणे, ताप येणे, रॅशेस, जॉईंट पेन, मसल पेन अशी लक्षणे आढळून येतात. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही.
हा डास दिवसा चावतो आणि वरील लक्षणे आढळल्यास तात्काळ सरकारी रुग्णालय किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन औषध उपचार घ्यावा, विश्रांतीची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे विशेष काळजी घेण्याचं कारण असं आहे की गरोदर माता जे आहेत त्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। बाळंतपणानंतर होणाऱ्या बाळाला अपंगत्व किंवा व्यंग किंवा त्या आजाराची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आपण गरोदर मातांची विशेष त्या परिसरातील काळजी घेतो आणि ह्या सर्व कार्यवाही 6 तारखेपासून आजपर्यंत आणि इथून पुढेही पूर्ण पंढरपूर शहरामध्ये कंटेनर सर्वेक्षण असेल, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण असेल, फॉगिंग धूर फवारणी असेल, गप्पे मासे सोडणे असेल, ह्या सर्व कार्यवाही पंढरपूर नगरपालिका व जिल्हा हिवताप कार्यालय व जिल्हा परिषदचा आरोग्य विभाग यांच्यामार्फत चालू आहेत। सध्या कार्तिकवारी असून नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि आपल्या परिसराची स्वच्छता ठेवून सदर आजाराचं आपण निर्मूलन करण्याच्या अनुषंगानं काळजी घेऊया।